अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर ते पळसखेडा रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून हे चौपदरीकरण करत असताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली 100 वर्ष जुनी वृक्ष हे चौपदरीकरणात अडथळा होत असल्यामुळे शासनाच्या परवानगीने तोडण्यात आली आहेत। या तोडलेल्या वृक्षांचा गुंदा हा जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात यायला हवा होता, परंतु ठेकेदाराने तसं न करता या गुंध्यांना आग लावून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय। जळगाव रस्ता हा कायम रहदारीचा रस्ता असल्यामुळे अनेक पेट्रोल डिझेल गॅसवरील गाड्यांचा वावर या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर असतो। ज्या दिवशी या गुंध्यांना काढण्यासाठी हे गुंधे पेटवण्यात आले होते त्याच दिवशी सोसाट्याचा वारा आणि वादळजन्य परिस्थिती असल्यामुळे या आगीच्या अथवा वाऱ्यामुळे सर्वत्र उडत असलेल्या ठिणग्यांच्या संपर्कात कुठलेही वाहन आले असते तर या ठिकाणी मोठे अनर्थ घडले असते। सुदैवाने त्या ठिकाणी कोणताही अघटित प्रकार घडला नसून अशा कोणत्याच परिणामांचा विचार न करता गुंधे पेटवून तेथून निघून जाणाऱ्या संबंधित ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही सुज्ञ नागरिकांनी तसेच प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रदीप गायके यांनी केली आहे। समस्त जामनेरवासियांनो, आपण आज या ठिकाणी जामनेर जळगाव हा जो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खेड्यातला रस्ता येतो या रस्त्याला शिवाजीनगरपासून पळसखेड्याच्या पुलापर्यंत जे चौपदीकरणाचं काम सुरू होतं त्या कामामध्ये जे झाड रस्त्यामध्ये येत होते किंवा ज्या झाडांची या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होत होता ती झाडांची वृक्षतोड केली त्यावेळी जामनेर शहरातून फार मोठा संताप त्या ठिकाणी व्यक्त केला होता। परंतु शासनाचे धोरणापुढे कोणत्याही वृक्षप्रेमी किंवा जामनेरकरांचं चाललं नाही आणि या डेरेदार जवळपास 100 वर्षाची जी झाडं होती ती झाडं या ठिकाणी कापण्यात आली। परंतु ही झाडं ज्या ठेकेदाराने या ठिकाणी कापली त्या ठेकेदाराने जी बुंदे होती झाडाची जी बुंदे असतात ही बुंदे त्याने तोडायला पाहिजे होती किंवा ती जमिनीतून बाहेर काढून ठेवायला पाहिजे होती। अशाही अशा परिस्थितीमध्ये त्या ठेकेदाराने त्या ठिकाणी कोणतीही बुंदापासून ते न काढता त्या ठिकाणी ते बुंदे जे आहेत आपण इथे बघू शकतो, परत आपण त्या ठिकाणी बघू शकतो समोर, अजून जर आपण परत या ठिकाणी बघू शकतो की अनेक ठिकाणी त्या प्रत्येक वृक्षाचे जे बुंदे होती ती बुंदे या हरामखोर ठेकेदारांनी या ठिकाणी नक्की जाळलेली आहे आणि ही जाळत असताना त्यांनी कोणतीही खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली नाही। ती झाडं जी झाडं त्या ठिकाणी जाळलेली आहेत त्याला जाळून ते निघून गेलेले आहेत। याच दरम्यान या रस्त्याने जामनेर जळगाव रस्त्याने या ठिकाणी अनेक गॅसची वाहनं असतील, पेट्रोलवर चालणारी वाहने असतील, ही वाहनांचा वर्दळ असते। तसंच आज रोजी जामनेर शहरामध्ये सोसाट्याचा वारा सुटलेला होता, एक वारा आणि विजांचा कडकडाट होत होता, अशा वेळेला वारा आणि हे बुंदे जाळलेली परिस्थिती तो जाळ त्या रस्त्याने चाललेल्या ज्या गाड्या आहेत गॅसवरच्या असतील पेट्रोलवरच्या असतील त्या गाड्यांकडे हा जो पूर्ण जाळ आहे त्या ठिकाणी जात होता। अशा प्रकारे फार मोठी क्षती किंवा फार मोठी हानी यांच्या अशा वागण्यामुळे आज होऊ शकली असती, परंतु दुर्दैवाने अशी कोणती हानी झाली नाही। परंतु सर्वप्रथम या ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर यांनी उद्या त्वरित कारवाई करावी। या ठेकेदारावर जर सार्वजनिक बांधकाम विभाग काही कारवाई करत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।